प्रश्नांवरती बोलण्याऐवजी विरोधक मात्र जुने काही विषय काढत आहेत आणि लोकांसमोर जात आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे अलीकडच्या सभेमध्ये अजित पवारांनी थेट तो जुना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला आणि त्या संदर्भ आर बांधता दिला. सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही कुणी केलेला नव्हता. हा प्रश्न कुणी काढला याची माहिती मी सांगण्याची गरज नाही. पण अस्वस्थ आम्ही एकाच गोष्टीसाठी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तिरत्व म्हणून ज्यांचा लौकिक होता, उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा स्वच्छ राजकारणी आणि नेत्याच्या संबंधी आज पुन्हा काहीतरी उलटी सुलटी चर्चा होणं हे असौभनीय आहे. हे घडलं नसतं तर आनंद झाला असतं. जी व्यक्ती जाऊन 9 वर्ष झाली आणि ज्यांचा लौकिक सवन देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक असा नेता आहे त्यासंबंधीची चर्चा आज वृत्तपत्रामध्ये करणं हे योग्य नसतं. तर ठीक आहे, सत्ता हातात असल्याच्या नंतर काही वगैरे आपण मुक्त आहोत असा समज काही घटकांचा असतो, कदाचित हा त्यापैकी एक भाग असतो. त्याच्या मागे देखील कोणीतरी सूत्रधार आहे आणि मग त्याचं नाव येण्याची भीती तुम्हाला वाटते का? अशा स्वरूपात मला माहिती नाही. मात्र साहेब, ती असंही त्यांनी उल्लेख केला की ही फाईल फडणवीसांनी दाखवली, म्हणजे फडणवीसांनी गोपनीयतेचा भंग केला, किंवा जयंत पाटील साहेब असं म्हटले की वक्तव्य करून त्यांनी स्वतःची अडचण करून घेतलेली आहे. जबाबदार व्यक्तीने एखादी फाईल दाखवणं आणि त्यावरती बोलणं हे कितपर्यंत असं आहे की फडणवीसांचा खुलासा निवास आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ही माहिती वापरायचा कुणाला अधिकार आहे आणि त्यामुळे मी दाखवली याच्यात काही चूक नाही असं त्यांना म्हणायचं आहे. मला माहिती नाही, मी शासनामध्ये थोडं काम केलं आहे, त्यांच्या इतकं कदाचित नसेल. पण मी शासनामध्ये पाहिलेलं आहे की आम्ही सदनाचा सदस्य बनण्याच्या वेळेला आणि शासकीय यंत्रणेत प्रतिनिधी होण्याच्यासाठी राजभवनाची शपथ घेतो या शपथेमध्ये स्वच्छ उल्लेख आहे की अशा गोष्टी मी कुणालाही दाखवणार नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण करणार नाही, त्याची गुप्तता कायम ठेवी. हे मी अनेकदा पाहिजे. मी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 7 वेळी शपथ घेतली आणि त्या 7 वेळेच्या शपथेमध्ये हे वाक्य होतं हे मला स्पष्ट. सत्ताधारी लोकानुरंजनवादी जे आहेत ते योजना अनुपाते लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची कर्ज वीज बिल माफी असेल याचा काही फायदा होईल आगामी निवडणुकीत असं वाटते? बघायचं आता काय होईल. त्याच्यामध्ये लोकांच्याशी चर्चा केल्यानंतर लोक आता सांगतात, काही गावामध्ये महिलांना विचारलं की तुम्हाला पैसे मिळाले का, तिथे काहींनी सांगितलं मिळाले, म्हणजे मग तुम्ही आनंदी असाल. त्यांनी माझं तोंडावर सांगितलं हे पैसे मिळाले आणि ह्याचे केरोसिनचे भाव इतके वाजले, गोद्या तेलाचे भाव इतके वाजले, आमचं बजेट सगळं कोलमजून गेलं, जे दिलं ते दुसऱ्या मार्गाने काढून घेतलं, त्यामुळे यात काही अर्थ नाही, ही आमची फसवणूक आहे असं काही महिलांनी सांगितलं. एकच पाठ